हाय नमस्कार आमच्या भावना बहिणीला. तर चला भाऊ बहिणीला आताच घरी आलोय बरं का. आम्ही एवढा उशीर कशामुळे झाला आम्हाला. आपली गाडी जी आहे ना ही सारखीच बंद पडते बरं का घडी घडी. आज पण आवे दादा तुमचं दाजी केलं होतं गॅरेजला लावू नका. आताशी घरी आलोय खातोय आम्ही भुका लागल्या ते. आत्यांना दिलं तिकडं प्रसाद ही खायला आणलेलं. दाजींचं चाललंय तुमच्या हातपाय धुवायचं. धुतल्यात का हातपाय तुम्ही? ये मग हातपाय धुवून लवकर या. लाडू खाला पहा बहिणी. आणले मस्त पैकी खायला लाडू गोडी शेव लाडू आणले तर गोडी शेव आणली. बिळा आहे म्हणजे त्यात जिलबी आहे. जिलबी कुणाकुणाला आवडती? आमच्या बऱ्याच बहिणींना जिलबी आवडते. योग्यता आहे म्हणत होते की जिलबी आण जिलबी आण जिलबी आण करो का. सत्तरच मौका गावला आपल्याला जिलबी आणायचा. तर जिलेबी आणली या तुम्ही पण खायला सगळेजण. काय दादा आय वाय दादा म्हणजे आय वेळेला दाजेला ताण पाडलं गाडी ढकलत बसल्या कोणाकडे. विद्या बसली विद्या पण लेवायता की सगळेच लेवायता. विद्याचा तर आवाज बी आहे ना बाय तोंडात. खाय बी नाही होय बी नाही काहीच नाही. लाडू किती जर लाडू खा. बेळ लय भारी लागते का पण बेळ कशी काय लागते विद्या सुकी बेळ लय मस्त लागते. तसंच काय झालं जत्रा आमची लय बाहेर पार पडली. पण गाडीनं सगळे जत्राच बाहेर काढली आहे का ना. हॅलो आम्ही मेवा म्हणतो बरं का मेवा सुका मेवा. आता बिळ म्हणतो पहिले तर मेवाच म्हणायचं आम्ही. काल बी गॅरेज मध्ये नेली गाडी. आज बी येत आहे निम्यातच बंद पडली गाडी. काय सांगायचं डोक्याला व्हायचा गाडी खाव काय आहे का सुकाने. सुकाने काय खायचं आहे बी तर देवाला प्रसाद फोडलेला आहे बरं का. आता उन्हाला ठेवावं लागल कारण की बऱ्याच आपल्या भाऊ बहिणींचं काय म्हणत की तुम्ही कुठं थांबला होता म्हणून रात्री. तर मी सांगितलं होतं भाऊ बहिणीनं आमच्या चुलतीचं माहेर आहे ती चुलत भाऊ चुलती आली होती माझी. मग तिथंच आम्ही थांबलो. तसं चुलत भावानं फोन केला होता आम्हाला या म्हणून. मग देवळापाशी थांबलो आम्ही जरा. देवाची गाणी ही ऐकली आणि मग तिकडे गेलो आहे का नाही. मग जेवण हे केलं मग रात्री आलो. ऑर्केस्ट्रा बघितलं कारण की रात्रभर देवाची गाणी असते ती. पूर्ण रात्र देवाची गाणी असते ती मस्त अशी मस्त असा बेत आहे आपला. वाळले बेळ गुडी शेव पेढा प्रसाद बी प्रसाद हे होता पेढ्याचा. त्यातला सासूबाईंना दिला. आणि तुम्हाला सांगते जे आपलं हे आलेलं आहे ना देवाच्या दारात नमीचे खायला आलं होतं ना ते पहिलं आधी आत्यांना दिलं मग आम्ही खायला लागलोय. दाजी गेलं ते हातपाय धुवायला. हातपाय धुवून येते मग आज माझ्या बहिणींच्या आवडीचा सुद्धा काढलेला आहे बरं का. मी जिलबी आवडते ना आमच्या बहिणींना जिलबी बी आणलेली. हा फार तोंडा सुकली डोळ्या झोप झोप रात्री झाली नाही ना कठीच ना असच असतो चत्रात. काय बी असं बघायला हे असतो कार्यक्रम हे म्हणल्यानंतर नंतर परत त्याचा हे होत त्रास. चला भाऊ बहिणी या तुम्ही पण खायला.
देवाच्या दारातून आणलेला पूर्ण प्रसाद घ्या. सगळ्यांना कुठली पाहिजे भेटा फुल लेडी मध्ये. बाय 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 बाय.